वाड़ी नगर परिषद के स्वच्छता दूतों का फूल उपहार और मिठाई देकर सम्मान किया गया साथ ही आकांक्षा सोसाइटी मंगलधाम सोसाइटी के भाजपा व शिव मंदिर कमेटी ने जानी स्वच्छता दूतों की समस्या कोरोना संक्रमण के बढ़ते अब कोई सामने आकर सेवा देने को तैयार नहीं है केवल पुलिस डॉक्टर व स्वच्छता कर्मचारी स्वच्छता दूत ही रोजाना नागरिकों की सेवा में लगे हैं। घर घर का कचरा उठाकर सफाई को रखने वाले स्वच्छता दूतों पर किसी का ध्यान नहीं है लेकिन इन स्वच्छता दूतों को प्रोत्साहन देने के लिए दत्तवाड़ी स्थित आकांक्षा व मंगल धाम सोसाइटी के निवासियों ने कचरा उठाने वाले सभी कर्मचारी स्वच्छता दूतों का सत्कार किया शुक्रवार की शाम पाँच बजे करीब मंदिर के पास वाले मैदान में कार्यक्रम का आयोजन किया गया सभी कर्मचारियों पर फूलों का वर्षाव किया गया मास्क सैनिटाइजर व कुछ उपहार सत्कार के मौके पर प्रदान किए गए इस सत्कार से स्वच्छता दूध भावुक हो गए अब तक किसी ने नहीं पूछा लेकिन कॉलोनी के लोगों ने सत्कार कर हमें घर का कचरा उठाने में अब गर्व हो बात स्वच्छता दूतो ने कही इस मौके पर भाजपा कार्यकर्ता व शिव मंदिर कमेटी सभी का अभिनंदन किया इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष सरडे पार्षद केशव बांद्रे कमल कनुजे आनंद बाबू कदम राजेंद्र तिवारी मनोज रागीत मुख्य रूप से उपस्थित थे नगर परिषदेचे जे सफाई कामगार आहे त्यांचं इथं काही कौतुक करावं स्वागत करावं या निमित्तानं आज इथे आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाकरिता नगर परिषदेचे कर्मचारी सफाई कर्मचारी यांचा महिलांना साडी आणि पुरुषांना टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून कोरोनाग्रस्त जे इथे लॉकडाऊन चालू आहे त्या लॉकडाऊननिमित्त तीनशे ते पासशे लोकांचा सहभोजनाचा कार्यक्रम समीरजी मेघे मित्रपरिवार आणि शिवमंदिर कमिटी कमलजी कनोजे यांच्या नेतृत्वामध्ये हा चालू आहे त्यानिमित्त इथे सर्वांनी त्या भोजनाचा लाभ घ्यावा आणि विशेष म्हणजे सोशल डिस्टन्स ठेवून हा कार्यक्रम पार पडत आहे धन्यवाद महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून भारतीय जनता पक्ष व विविध मित्रपक्षाच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम वाडीमध्ये दोन तीन ठिकाणी राबवत आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कामगार दिवस असल्यामुळं कामगाराचं कुठंतरी कौतुक व्हावं त्यांचंसुद्धा कुठंतरी अभिनंदन लोकांनी करावं या उद्देशाने शिवमंदिर ट्रस्ट वाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिवमंदिराच्या या प्रांगणामध्ये या दोन तीन वार्डामध्ये जे लोक स्वच्छता कर्मचारी आहे पाणी सोडणारे आहेत गाडी घेऊन घंटागाडीवर कचरा गोळा करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही आज छोट्याखानी हा का हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा सत्कार व त्यांचं अभिनंदन करण्याकरता सर्व या ठिकाणी जे अन्नदान घेण्याकरता लोकं येतात आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहत त्यांचा सत्कार करण्यात आला वर्षभर ते काम करते आणि आज ह्या गंभीर आजाराच्या या महामारीच्या काळामध्ये सुद्धा ते घरोघरी जाऊन परिसरामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालून जे त्यांनी काम करत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहेत आणि त्यांचं कुठं तरी कौतुक व्हावं त्यांनासुद्धा वाटायला पाहिजेन की आम्ही जे काम करतो त्याचं कुठंतरी आम्हाला मोबदला मिळते किंवा आमचंसुद्धा कौतुक केल्या जाते आम्ही क्लास फोरचे जरी कार्य कर्मचारी असलो तरी आमचा समाजामध्ये आणि समाजासाठी आमचासुद्धा तेवढाच वाटा आहे असं त्यांनासुद्धा वाटलं पाहिजेन आणि लोकांनासुद्धा वाटलं पाहिजेन म्हणून हा कुठलीच परवानगी न घेता सोशल डिस्टन्सिंग पाळून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आणि चांगल्या प्रमाणे लोकांनी सहकार्य करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचा आम्ही सत्कार करण्यात या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता इन बी सी एन न्यूज वाड़ी से सुनील शेट्टी साथ अभिषेक